सावनेर तालुक्यातील गडमी खुबाळा जैतपूर खुर्सापार नांदोरी नरसाळा पाटण सावंगी पोटा सोनपूर टेभुरडह सावंगी हेटी या ग्रामपंचायतीकरिता झालेल्या निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाली। त्या एकूण 12 ग्रामपंचायतीपैकी जटामखोरा रायबास निर्विरोध तर 11 पैकी 11 ग्रामपंचायतीत राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार समर्थक काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत। आपण आलेलो आहोत सावनेर तालुका कार्यालयात। इथे मतमोजणी सुरू आहे आणि जवळपास 7 ग्रामपंचायतीच्या मतमोजणी पूर्ण पार पडल्या असून आता इथे छोटा ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया आहे। आपण बघून आलेलो आहोत प्रशासकीय अधिकारी आहेत, सावनेर तालुका उपविभागीय अधिकारी अतुल जेते सर आणि प्रभारी तहसीलदार चैतन्य दराडे यांच्या दिशानिर्देशाने मतमोजणी एकदम रीतसर आणि व्यवस्थित सुरू आहे। या प्रसंगी सावनेर कळमेश्वर विधानसभा तसेच जिल्ह्यातील 130 ग्रामपंचायत निवडणुकीवर नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले की हा विजय आमदार सुनील केदार यांच्यावरील ग्रामीण जनतेच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा विजय आहे। भारतीय जनता पक्षाचे राज्यातील मागील 5 वर्ष व सध्या स्थितीत असलेल्या शासनाने 1 वर्षात केलेल्या विकास कामांचा हा विजय आहे। हा विजय गोरगरीब शेतकरी शेतमजूर व जनसामान्यांचा विजय आहे असे मत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे। विजय उमेदवारांचे समर्थकांनी पुष्पहार घालून स्वागत करत गुलालाची उधळण करत एकच जल्लोष करत होते तर पराभूत उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निराशेची भाव स्पष्टपणे दिसून येत होते। तालुक्यातील संपूर्ण 12 ग्रामपंचायत निवडणुकीपैकी यशस्वीपणे पार पाडण्याकरिता उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे प्रभारी तहसीलदार चैताली दराडे निवडणूक अधिकारी पवार आदींनी मोलाची भूमिका पार पाडली आहे। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांनी सावनेर तालुक्यामध्ये एकदम नेत्रदीप असा काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिलेलं आहे। मनोहर कुंभारे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, भाऊ हे जे यश मिळालेलं आहे याला आपण काय म्हणा? हे सर्वसामान्य जनतेचं यश, सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचं यश आहे आणि या जिल्ह्यामध्ये आणि या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि सावनेर मतदारसंघामध्ये ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला पार पडल्या याचं संपूर्ण श्रेय सुनील भाऊला माननीय मंत्री महोदय यांना जाते आणि त्यांचे सर्व सुनील केदार मित्र परिवार आहे त्या मित्र परिवाराला जाते आणि जनतेची जी सर्वसामान्य जनतेची जी ग्रामीण भागामध्ये जी कामं केलेली आहेत त्यांचंही पाहुणे आपण बघून राहिलेलो आहोत। जिल्हा परिषद पंचायत समिती आणि यानंतर ग्रामपंचायती याच्यामध्ये विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये भुईसपाट होत आहे तर याचं पुढील जे पाऊल आहे येणाऱ्या 5 वर्षानंतर आपल्याला नक्की दिसायला मिळेल। मागच्या 5 वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं ज्या राज्यामध्ये जे सरकार होतं आणि या 5 वर्षामध्ये त्यांनी सर्वसामान्यांसोबत शेतकऱ्यांसोबत जे खोटं डाटं करून जे अन्याय अत्याचार केले त्याची ही पावती आणि जे समोरच्या ज्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहे त्याची ही पूर्वतयारी आहे। सावनेर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीकरिता मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आपल्यासोबत आहे प्रभारी तहसीलदार चैताली दराडे मॅडम, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। मॅडम मतमोजणीला पूर्ण झालेली आहे? हो, आपले आज आपण मतमोजणी सुरळीतपणे पार पाडलेली आहे, पूर्ण मतमोजणी झालेली आहे। मतमोजणीला आपण एकूण किती कर्मचाऱ्यांचा सहभाग होता? मतमोजणीला माझ्या एकूण जवळजवळ 90 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन वगैरे पुटअप झाले? ऑब्जेक्शन नव्हतं, पुनर्मतमोजणी फक्त आमची एका ठिकाणी जैतपूर च्या 3 वॉर्डात आपल्याला पुनर्मतमोजणीची मागणी झाल्यामुळे आपण केली। मतदान निवडणूक प्रक्रियेपासून तर मतमोजणीपर्यंत असे काही आपल्याला कटू प्रसंग बघायला मिळाले? नाही, सर्वांच्या सहकार्याने ही ग्रामपंचायत निवडणूक अतिशय शांततेत सुरळीत पार पडली, कटू प्रसंगाला तोंड द्यायची वेळ आली। आपल्यासोबत आहे निवडणूक अधिकारी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ज्या निवडणुकी पार पडल्या ग्रामीण निवडणुकी एकदम चुरशीच्या होतात तरी पण त्यांनी एक आपलं दायित्व निभावलेलं आहे तर सर आपण काय म्हणाले? मी निवडणूक निर्णय अधिकारी H.K. पवार, माझ्याकडे ग्रामपंचायत गडमी, ग्रामपंचायत पाटणजांगी मोठी ग्रामपंचायत वार्ड 6 आहे त्या ठिकाणी, गडमीमध्ये 3 आहे। याप्रमाणे आम्ही ज्या निवडणूक चालू झाली तेव्हापासून आलेले फॉर्म स्वीकारणे, ती व्यवस्थित हाताळणे, त्यानंतर त्यांचं मतदान करून घेणे, त्यांच्याकडून फॉर्म नीट आहे नाही आहे काय आहे पूर्ण घेऊन सर्व फॉर्म माझ्याकडे आलेले सगळे व्यवस्थित आले, त्यामुळे चुका नव्हत्या, त्या दुरुस्ती करण्याचा प्रश्न झाला नाही। आणि त्यामध्ये एकूण पाटणसांगीमध्ये 70 फॉर्म आले होते, त्यापैकी 35 विड्रॉल झाले आणि 35 निवडणूक, त्यापैकी 3 हे अनपुच आलेले आहे वार्ड क्रमांक 6, तसेच गडमीमध्ये एक
तीन वार्डात निवडणूक होती, त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित सगळे फॉर्म आले आणि निवडणूकसुद्धा आजपर्यंत त्या लोकांचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि सगळ्यांनी व्यवस्थित काम होऊन पार पडलं. म्हणजे हे संपूर्ण निवडणूक शांतता व सुव्यवस्थेमध्ये पार पडली असं म्हणण्यामध्ये काही वागवड ठरला नाही, शांततेत सुव्यवस्थेत पार पडली. म्हणजे ती जी निवडणूक होती त्यापैकी एक ग्रामपंचायत ही निर्विरोध निवडून आली आणि 11 ग्रामपंचायतीची मतमोजणी आतमध्ये सुरू आहे. जवळपास 7 ते 8 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आलेला आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने सरशी मारलेली आहे. आपण बघून राहिलेलो लोकांमध्ये एकदम भरपूर उत्साह, उत्कृष्टता वाढलेली आहे आणि लोक आपल्या प्रतिनिधींना जे यानंतर गावकरी होणार आहे त्यांची नियुक्ती झालेली आहे. काही लोकांवर एकदम पराजय झाल्याने त्यांच्या आशा आकांक्षा या धुळीला गेलेल्या आहे, परंतु जे निवडून आलेले आहे त्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून राहिलेला आहे. VTV 24 करिता किशोर धुंडेले, सावण्या.